श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, ओम नमः शिवाय। शिवलीलामृत अध्याय 11। 11व्या अध्यायामध्ये रुद्राक्ष आणि रुद्राध्यायाचं महत्त्व कथन केलं आहे। श्री गणेशाय नमः। धन्य धन्य तेची जन जे शिवभजनी परायण, सदा शिवलीलामृत श्रवण अर्चन सदा शिवाचे, सुत म्हणे शौनकादिकांप्रती जे रुद्राक्ष धारण भस्मचर्चिती, त्यांच्या पुण्यासी नाही मिती, त्रिजगती तेची धन्य जो सहस्र रुद्राक्ष करी धारण, त्यासी वंदिती शुक्रादी सुरगण, तो शंकरची त्यांचे दर्शन घेता तरती जीवबहू, अथवा षोडश षोडश दंडी जाण, बांधावे रुद्राक्ष सुलक्षण, शिखे माझी एक बांधावा पूर्ण, शिवस्वरूप म्हणवणी त्या वरुणी करिता स्नान, तरी त्रिवेणी स्नान केल्या समान, असो द्वादश द्वादश मनगटी पूर्ण, रुद्राक्ष बांधी जे आदरे, कंठी बांधावे 32, मस्तका भवते 24, सहा सहा करणी पुण्यविशेष, बांधिता निर्दोष सर्वदा, अष्टोत्तर शतमाळा सर्वदा असावी गळा, एकमुखी रुद्राक्ष आगळा, पूजिता भाग्यविशेष, पंचमुख षण्मुख अष्टमुख चतुर्दशमुख लक्ष्मीकारक, सकळ मंत्र सुफळ देख, रुद्राक्ष जप नित्य करिता, नित्य रुद्राक्ष पूजन तरी केले जाणी जे शिवार्चन, रुद्राक्ष महिमा परम पावन, इतिहास ऐका या विषयी, काश्मीर देशींचा नृप पावन, नामाभिधान भद्रसेन, विवेक संपन्न प्रधान परम चतुर पंडित, प्रजादायाद भूसुर धन्य म्हणती तोची राजेश्वर, लांचन घे न्यायकरी साचार अमात्य थोर तोची पै, सुंदर पतिव्रता मृदुभाषिणी पूर्वदत्ते ऐसी लाधिजे कामिनी, सुत सभाग्य विद्वान गुणी विशेष सुकृते पाविजे, गुरु कृपावंत सर्वज्ञ थोर, शिष्य प्रज्ञावंत गुरुभक्त उदार, वक्ता क्षमाशील शास्त्रज्ञ सुरस फार, विशेष सुकृते लाहिजे श्रोता स प्रेम चतुर सावधान, यजमान साक्षेपी उदार पूर्ण, काया आरोग्य सुंदर कुलीन, पूर्व सुकृते प्राप्त होय, असो तो भद्रसेन आणि प्रधान, बहुत करीते अनुष्ठान, दोघांसी झाले नंदन शिवभक्त उपजदांची, राजपुत्र नाम सुधर्म प्रधानात्मज तारक नाम, दोघे शिवभक्त निस्सिम सावधान शिवध्यानी, बाळे होऊनी सदा प्रेमळ, अनुराग चित्ती वैरागशील, लौकिक संगे ध्रुव अमंगळ, त्यांची संगती नावडे त्या पंचवर्षी दोघे कुमर, लेवविती वस्रे अलंकार गजमुक्त माळा मनोहर, नाना प्रकारे लेवविती तव ते बाळ दोघे जन, सर्व अलंकार उपाधी टाकून करती रुद्राक्ष धारण, भस्मचर्चिती सर्वांगी आवडे सर्वदा एकांत, श्रवण करिती शिवलीलामृत बोलती शिवनामावळी सत्य, पाहणे शिवपूजा सर्वदा आश्चर्य करिती राव प्रधान, यासका नावडे वस्त्रभूषण करिती रुद्राक्ष भस्मधारण, सदा स्मरण शिवाचे विभूती पुसुनी रुद्राक्ष काढिती, मागुती वस्त्रे भूषणे लेवविती ते सवेची ब्राह्मणासी अर्पिती, घेती मागुती शिवदीक्षा शिक्षा करिती बहुत, परितेन सांडिती आपले व्रत, राव प्रधान चिंताग्रस्त म्हणती कराव कायाता, तो उगवला सुकृत मित्र घरासी आला पराशर, सवे वेष्टित ऋषींचे भार अपर सूर्य तेजस्वी, जो कृष्ण द्वैपायनाचा जनिता त्रिकाल ज्ञानी प्रतिसृष्टीकर्ता, जो वसिष्ठाचा नातू तत्वता राक्षस सत्र जेणे केले, जेवी मनुष्य वागती अपार तैसेची पूर्वी होते रजनीचर, ते पितृ कैवारे समग्र जाळीले सत्र करुणिया, जन्मय जय सर्पसत्र केले ते आस्तिके मध्येची राहविले, पराशरासी पुलस्तिने प्रार्थिले मग वाचले रावणादिक, विरंचीस तटावुनी क्षण मात्रे प्रतिसृष्टी केली विश्वामित्रे, तेवी पितृ कैवारे पराशरे वादी जर्जर पै केले, ते सांगावी समूळ कथा तरी विस्तार होईल ग्रंथा, या लागी ध्वनितार्थ बोललो आता कळले पाहिजे निर्धारे, ऐसा महाराज पराशर त्याचा नातू होय शुक्र योगिंद्र, तो भद्रसेनाचा कुलगुरु निर्धार, घरा आला जाणूनी राव प्रधान सामोरे धावती, साष्टांगन मुनी घरासी आणिती षोडशोपचारे पूजिती, भावचित्ती विशेष समस्ता वस्रे भूषणे देऊन राव विनवी कर जोडून, म्हणे दोघे कुमर रात्रंदिन ध्यान करिती शिवाचे, नावडती वस्रे अलंकार रुद्राक्ष भस्मावरी सदा भर, वैराग्यशील अणुमात्र भाषण न करिती कोणासी, इंद्रिय भोगांवरी नाही भर नावडे राजविलास अणुमात्र, गजवाजियानी समग्र आरुढावे आवडेना पुढे हे कैसे राज्य करिती, हे आम्हासी गुड पडले चित्ती, मग ते दोघे कुमर आणूनी गुरुप्रती दाखविले भद्रसेने,
गुरुने पाहिले दृष्टीसी, जैसे मित्र आणिशी तैसे तेजस्वी उपमातयासी, नाही कोठे शोधिता। यावरी बोले शक्तिसुत, म्हणे हे का झाले शिवभक्त, यांची पूर्वकथा समस्त ऐक तुझ सांगतो। पूर्वी काश्मीर देशात उत्तम महापट्टण नंदीग्राम, तेथील वारांगणा मनोरम महानंदे नामतीयेचे, त्या ग्रामीचा तोची भूप पृथ्वी माझी निस्सीम स्वरूप, ललिता कृती पाहुनी कंदर्प तन्मय होऊनी नृत्य करी, जैसा उगवला पूर्णचंद्र तैसे तिजवरी विराजे छत्र, रत्न खचित याने अपार भाग्यापार नाही तिचा, रत्नमय दंड युक्त चामरे जिवरी सदा ढळत, मणिमय पादुका रत्न खचित चरणीच्या सर्वदा, विचित्र वसने दिव्य सुवास हिरण्यमय रत्न पर्यंक राजस, चंद्र रश्मी सम प्रकाश शय्याजीची अभिनव, दिव्याभरणी संयुक्त अंगी सुगंध विराजित, गोमहिशी खिल्लारे बहुत वाजी गज हरी बहुवस, दास दासी अपार घरी माता सभाग्य सहोदर, जिचे गायन ऐकता किन्नर तटस्थ होती कोकिळा, जिच्या नृत्याचे कौशल्य देखून सकळ रूप डोलवती मान, तिचा भोग काम इच्छुन भूप सभाग्य येती घरा, वेषा असुनी प्रतिव्रता नेमिला जो पुरुष तत्वता, त्याचा दिवस न सरता इंद्रासही वश्य नवे, परम शिवभक्त विख्यात दानशील उदार बहुत, सोमवार प्रदोष व्रत शिवरात्र करी नेमेसी, अन्न छत्र सदा चालवित नित्य लक्षत्री दळे शिवपूजित, ब्राह्मण हस्ते अद्भुत अभिषेक करवी शिवासी, याचक मनी जे जे इच्छित तेते महानंदापूर्वित, कोटी लिंगे करवित श्रावण मासी अत्यादरे, ऐक भद्र सेना सावधान कुक्कुट मरकट पाळिले प्रीती करुण, त्यांच्या गळा रुद्राक्ष बांधून नाचू शिकविले कौतुके, आपुले जे का नृत्यागार तेथे शिवलिंग स्थापिले सुंदर, कुक्कुट मरकट त्यासमोर तेथेची बांधी प्रीतीने, करी शिवलीला पुराण श्रवण तेही ऐकती दोघेजन, सवेची महानंदा करी गायन नृत्य करी शिवापुढे, महानंदा त्यासी सोडून नृत्य करवी कौतुके करुण, त्यांच्या गळा कपाळी जाण विभूती चर्ची स्वहस्ते, एवं तिच्या संगती करुण त्यासही घडतसे शिवभजन, असो तिचे सत्व पहावया लागून सदाशिव पातला, सौदागराचा वेष धरिला महानंदाच्या सदनियाला, त्याचे स्वरूप देखुनी अबला तन्मय झाली ते धवा, पूजा करुणी स्वहस्तकी त्यास बैसविले रत्नमंचकी, तो पृथ्वी मोलाचे हस्तकी कंकण त्याच्या देखिले, देखता गेली तन्मय होऊन म्हणे स्वर्गीची वस्तू वाटे पूर्ण, विश्वकर्म्याने निर्मिली जाण मानवी कर्तृत्व हे नवे, सौदागरे ते काढून तिच्या हस्तकी घातले कंकण, एरी होऊनी आनंदघन नेम करीते आसी, पृथ्वीचे मोल हे कंकण मीही 32 लक्षणी पद्मिन, 3 दिवस संपूर्ण दासी तुमची झाले मी, तयासी ते मानले सवेची त्याने दिव्यलिंग काढिले, सूर्यप्रभे होऊनी आगळे तेज वर्णिले नवजाय, लिंग देखूनी ते वेळी महानंदा तन्मय झाली, म्हणे जय जय चंद्रमौळी म्हणोनी वंदी लिंगाते, म्हणे या लिंगाच्या प्रभे वरुणी कोटी कंकणे टाकावी ओवाळुनी, सौदागर म्हणे महानंदे लागुनी लिंग ठेवी जतन हे, म्हणे या लिंगापाशी माझा प्राण भंगले की गेले दग्ध होऊन, तरी मी अग्नि प्रवेश करीन महाकठीन व्रत माझे, एरीनी अवश्य म्हणून ठेविले नृत्यागारी नेऊन, मग दोघे करीती शयन रत्न खचित मंचकी, तिचे कैसे आहे सत्व धैर्य पाहे सदाशिव, भक्त तारा वया अभिनव कौतुक चरित्र दाखवी, त्यांच्या आज्ञे करुण नृत्यशाळेसी लागला अग्न, जनधाओ लागले चहूकडून एकची हाक झाहली, तिस सावध करी मदनारी म्हणे अग्नी लागला उठलव करी, एरी उठली घाबरी तव वातात मज चेतला, तशा माझी उडी घालून कंठपाश त्याचे काढून, कुक्कुट मरकट दिदले सोडून गेले पळून वनाप्रती, नृत्यशाळा भस्म झाली समग्र मग शांत झाला सप्तकर, यावरी पुसे सौदागर महानंदे प्रति ते धवा, माझे दिव्य लिंग आहे की जतन, महानंदा घाबरली ऐकून वक्षस्थळ घेते बळून, म्हणे दिव्य लिंग दग्ध झाले सौदागर बोले वचन, नेमाचा आज दुसरा दिन मी आपुला देतो प्राण लिंगा कारणे तुझवरी, मग त्रिचरण चेतविला आकाशपंते जाती ज्वाळा, सौदागर सिद्ध झाला समीप आला कुंडाच्या, अति लाघवी उमा रंग जो भक्त जन भो भंग, उडी घातली सवेग ओम नम शिवाय म्हणोनी, ऐसे देखता महानंदा बोलाविले सर्व ब्रह्मवृंदा, लुटवली सर्व संपदा कोश संवेत सर्वही, अश्वशाळा गजशाळा संपूर्ण सर्व संपत्ती सहित करी ग्रहदान,
महानंदेने स्नान करुण भस्म अंगी चर्चिले रुद्राक्ष सर्वांगी लेऊनी हृदय चिंतली शिवध्यान हर हर शिव म्हणून उडी निशंक घातली सूर्यबिंब निघे उदयाचळी तैसा प्रगटला कपाळ मौळी दशभुज पंचवदन चंद्रमौळी संकटी पाळी भक्ताते माथा जटांचा भार तृतीय नेत्री वैश्वानर श्री झुळझुळ वाहे निर अभयंकर महाजोगी चंद्रकळा त्याचे श्री निळकंठ खटवांगधारी भस्मचर्चिले शरीरी गजचर्म पांघुरला नेसलासे व्याघ्रांबर गळा मनुष्य मुंडांचे हार सर्वांगी वेष्टित फणीवर दशभुजा मिरविती वरचेवर कंदुक झेलित देवी दहा भुजा पसरुणी अकस्मात महानंदेसी झेलून धरित हृदय कमळी परमात्मा म्हणे झालो मी सुप्रसन्न महानंदे माघवरदान ती म्हणे हे नगर उद्धोरुण विमानी बैस वेदयाळा माता बंधू समवेत महानंदा विमानी बैसत दिव्य रूप पाहुनी त्वरित नगरा समवेत चालली पावली सकळ शिवपदी जेथे नाही आधी व्याधी क्षुधा तृषा विरहित त्रिशुद्धी भेदबुद्धी कैसी तेथे नाही काम क्रोध द्वंद दुःख मदमत्सर नाही निशंक जेथेची गोड उदक अमृता हुनी कोटी गुणे जेथे सुरत रुंची वने अपारे सुरभींची बहुत खिल्लारे चिंतामणींची धवलागारे भक्ता कारणे निर्मिली जेथे ओसणता बोलवी शिवदास तेथे प्राप्त होय तयास शिवपद सर्वदा अविनाश महानंदा तेथे पाचली हे कथा परमसुरस पराशर सांगे भद्रसेनास मणे हे कुमर दोघे निश्चेष कुक्कुट मर्कट पूर्वीचे कंठी रुद्राक्ष धारण भाळी विभूती चर्चून त्याच पूर्व पुण्य करुण सुधर्म तारक उपजले हे पुढे राज्य करतील निर्दोष 32 लक्षणी डोळस शिवभजनी लाविती बहुतांस उद्धरतील तुम्हा ते अमात्य सहित भद्रसेन गुरुसी घाली लोटांगण म्हणे इतुकेन मी धन्य सुपुत्र उद्वे जन्मले भद्रसेन बोलत पुढती हे राज्य किती वर्ष करीती आयुष्य प्रमाण किती सांगा यथार्थ गुरुवर्या बहुत करिता नवस एवढाची पुत्र अम्हास परमप्रियकर राजस प्राणाहून आवडे बहु तुमच्या आगमने करुण स्वामी मज समाधान तरी या पुत्राचे आयुष्य प्रमाण सांगा स्वामी तत्वता ऋषी म्हणे मी सत्य बोलेन देख परी तुम्हासे ऐकता वाटेल दुःख हे सभा सकळीक दुःखारणवी पडेल पै प्रत्यय सदृश बोला विवचन ना तरी अंगास येते मूर्खपण तुम्हा वाटेल विषाहून विशेष दे गोष्टी भद्रसेन म्हणे सत्यवचन बोला वया न करा अनमान तरी तुझ्या पुत्रासी 12 वर्ष पूर्ण झाली अस ते जाणपा आजपासून 7 दिवसी मृत्यू पावेल या समयासी राव ऐकता धरणीसी मूर्छा येऊनी पडियेला अमात्य सहित त्या स्थानी दुःखाग्नित गेले आहाळोनी अंतःपुरी सकळ कामिनी आकांत गरिती आक्रोशे करुणिया हाहाकार वक्षस्थळ पीटी नृपवर मग रायासी पराशर सावद कुरणी गोष्टी सांगे नृपश्रेष्ठा न सोडी धीर ऐक एक सांगतो विचार जयी पंचभूते नवती समग्र शशी मित्र नवते तई नवता मायामय विकार केवळ ब्रह्ममय साचार तेथे झाले स्फुरण जागर अहम ब्रह्म म्हणोनिया ते ध्वनी माया सत्य तेथोनी जाहले महत्तत्व मग त्रिविध अहंकार होत शिव इच्छे करुणिया सत्वांशे निर्मिला पितवसन रजांशे सृष्टिकर्ता द्रुहीन तमांशे रुद्र परिपूर्ण सर्वसित्यंत करविता विधिसी म्हणे सृष्टी रचिपूर्ण येरू म्हणे मज नाही ज्ञान मग शिवे तया लागून चारी वेद उपदेशिले चहु वेदांचे सार पूर्ण तो हा रुद्राध्याय परंपावन त्याहून विशेष गुह्य ज्ञान भुवन त्रयी असेना बहुत करी हा जतन त्याहून आणिक थोर नाही साधन हा रुद्राध्याय शूरूप म्हणून श्री शंकर स्वयं बोले जे रुद्राध्याय ऐकती पडती त्यांच्या दर्शने जीव उद्धरती मग कमलोद्भव एकांती सप्तपुत्रां सांगे रुद्रहा मग सांप्रदाय ऋषी पासून भूतली आला अध्याय जाण थोर जपतप ज्ञान त्याहून अन्य नसेची जो हा अध्याय जपे संपूर्ण त्याचे निदर्शन तीर्थे पावन स्वर्गीचे देवदर्शन त्याचे घेऊ इच्छिती जप तप शिवार्चन याहून थोर नाही जाण रुद्र महिमा अगाधपूर्ण किती म्हणोनी वर्णावा रुद्र महिमा वाढला फार ओस पडिले भानुपुत्र नगर पाश सोडोनी यमकिंकर रिते हिंडो लागले मग यमे विधी लागी पुसोन अभक्तिकृत्या निर्मिली दारुण तिने कुतर्कवादी भेदू लक्षण त्यांच्या हृदयी संचरली त्यांसी मत्सर वाढविला विशेष वाटे करावा शिवद्वेष तेणे ते जाऊनी यमपुरीस महानरकी पडले सदा
यम सांगे दुतां प्रति शिवद्वेषी जे पापमती ते अल्पायुषी होती नाना रीती जाचनी करा शिव थोर विष्णु लहान हरि विशेष हर गौण ऐसे म्हणती जे त्या लागुण आणूनी नरकी घालावे रुद्राध्याय नावडे जयासी कुंभीपाकी घालावे त्यासी रुद्र अनुष्ठाने आयुष्यासी रुद्धी होय निर्धारे याकरिता भद्रसेना अवधारी अयुत रुद्रावर्तने करी शिवावरी अभिषेक धारधरी मृत्यू दूरी होय साच अथवा शतघट स्थापुन दिव्य वृक्षांचे पल्लव आणून रुद्रे उदक अभिमंत्रुण अभिषिंचन पुत्रा करी नित्य दहा सहस्र आवर्तने पूर्ण शोणीपाळा करी सप्तदिन राये धरिले दृढचरण सद्गत होऊनी बोलत सकल ऋषीरत्न मंडित पदक स्वामी तू त्यात मुख्य नायक काळ मृत्यू भय शोक गुरु रक्षी त्यापासुनी तरी त्वाम आचर्यत्व करावे पूर्ण तुझ सवे जे आहेत ब्राह्मण आणिक सांगती ते बोलावून आताची आणूती आरंभी मग सहस्र विप्र बोलावून ज्यांची रुद्र अनुष्ठानी भक्तिपूर्ण न्यास ध्यान युक्त पढून गुरुपासून जे आले परदारा आणि परधन ज्यांसी वमनाहुनी नीचपूर्ण विरक्त सुशील गेली या प्राण दुष्टपती ग्रहण घेती जे शापानुग्रह समर्थ सामर्थ्य चालवून देती मित्ररथ किंवा साक्षात उमानाथ पुढे आणूनी उभा करीती ऐसे लक्षणयुक्त ब्राह्मण बैसला व्यासपीता घेऊन सहस्रघट मांडून अभिमंत्रोती स्थापिले स्वरधुनीचे सलील भरणे पूर्ण त्यात आम्रपल्लव घालून रुद्र घोषे गर्जिनिले ब्राह्मण अनुष्ठान दिव्य मांडिले शास्त्र संख्या झाले दिवस सातवे दिवशी मध्यान्नी आला चंडांश मृत्यू समय एता धरणीस बाळ मूर्छित पडियेला एक मुहूर्त निचेष्टित चलनवलन राहिले समस्त परम घाबरला नृपनाथ गुरु देत नाभी करा रुद्रोदक शिंपोन सावध केला राजनंदन त्यासी पुसती वर्तमान वर्तले तेची सांगत एक काळ पुरुष भयानक थोर ऊर्ध्वजटा कपाळी शेंदूर विकराळ दाडा भयंकर नेत्र खंदिरा आंगरा सारिके तो मज घेऊ निजात असता चौघे पुरुष धावून आले तत्वता पंचवदन दशभुज त्यांची साम्यता कमळ भवांडी दुजी नसे ते तेजे जैसे गभस्ती दिगंत तम संहारती भस्म अंगी व्याघ्रांबर दिसती दशहस्ती आयुधे ते महाराज येऊन मज सोड विले तोडो निबंधन त्या काळपुरुषासी धरून करीत ताडन गेले ते ऐसे पुत्र मुखींचे ऐकता उत्तर भद्रसेन करी जय जयकार ब्राह्मणांसी घाली नमस्कार आनंदाश्रू नेत्री आले अंगी रोमांच दाटले मग विप्रचरणी गडबडा लोळे शिवनाम गर्जत ते वेळे देव सुमने वर्षती अनेक वाद्यांचे गजर डंका गर्जे अवघ्यात थोर मुखद्वयाची महासुस्वर मृदंग वाद्ये गर्जती अनेक वाद्यांचे गजर शिवलीला गाती अपार श्रृंगे भृंगे कहाळ थोर सनया अपार वाजती चंद्रानना धडकती भेरी नादन माये नभोदरी असो भद्रसेन यावरी भीतियुक्त होम करीतसे षड्रस अन्ने शोभिवंत अलंकार दिव्य वस्त्रे देत अमौलिक वस्तू अद्भुत आणूनी अर्पी ब्राह्मणासी दक्षिणे लागी भांडारे मुक्त केली राजेंद्रे म्हणे आवडे तेतुके भरा एकसरे मागे पुढे पाहू नका सर्व याचक केले तृप्त पुरे पुरे हेची ऐकली मात धनभार झाला बहुत म्हणोनी सांडती ठाई ठाई ब्राह्मण देती मंत्राक्षता विजय कल्याण हो तुझ्या सुता ऐसे अति आनंद होत असता ते अद्भुत वर्तले वसंत येत सुगंधवनी की काशी क्षेत्रावरी स्वरधुनी की श्वेतोत्पले मृडानी रमणलिंग अर्चिजे की निर्दैवास सापडे चिंतामणी की शुदिता पुढे क्षीराब्दी ये धावूनी ऐसा कमलोद्भव नंदन ते क्षणी नारद मुनी पातला वाल्मिक सत्यवती नंदन औतान पादी कयादू हृदय रत्न हे शिष्य ज्याचे त्रिभुवनी जाण वंद्य जे का सर्वाते जो चतुपष्टी कळा प्रवीण निर्मळ चतुर्दश विद्या करतलमळ ज्याचे स्वरूप पाहता केवळ नारायण दुसरा की हे कमल भवांड मोडूनी पुनःसृष्टी करणार मागुतेनी अन्याय विलोकितान्यानी दंडे ताडील शक्राधिका तो नारद देखून येतेची क्षणी कुंडातुनी मूर्तिमंत निघे अग्नी दक्षिणाग्नी गाहरपत्य आवनी उभे ठाकले देखता पराशरादी सकळ ब्राह्मण प्रधानासहित भद्रसेन धावूनी धरिती चरण ब्रह्मानंदे उचंबळले दिव्यगंध दिव्य सुमनी षोडशोपचारे पूजला नारद मुनी राव उभा ठाके कर जोडुनी म्हणे स्वामी अतिंद्रिय द्रष्टा तू त्रिभुवनी गमन तुझे सर्व काही देखिले सांग अपूर्व नारद म्हणे मार्गी येता शिव
दूत चौघे देखिले दशभुज पंचवदन तिही मृत्यू नेला बांधून तुझ्या पुत्राचे चुकवले मरण रुद्रानुष्ठाने धन्य केले तव पुत्र रक्षणार्थ ते वेळा शिवे वीरभद्र मुख्य पाठविला मज देखता मृत्यूस पुसू लागला शिवसुत ऐकाते तू कोणाच्या आज्ञेवरून आणीत होतास भद्रसेननंदन त्यास 10,000 वर्षपूर्ण आयुष्य असे निश्चय तो सार्वभौम होईल तत्वता रुद्रमहिमा तुझ ठाऊक असता शिवमर्यादा उल्लंघुनी तत्वता कैसा आणीत होतासी मग चित्रगुप्ता पुसे सूर्यनंदन पत्रिका पाहिली वाचून तव 12 वर्षी मृत्यूचिन्ह गंडांतर थोर होते ते महत पुण्ये नरसुनी सहज 10,000 वर्षे करावे राज्य मग तो सूर्यनंदन महाराज स्वापराधे कष्टी बहु माग उभा टाकूनी कृतांत कर जोडूनी स्तवन करीत हे अपर्णाधव हिमनग जामात अपराध न कळता घडला हा ऐसे नारदे सांगता ते क्षणी राये पायावरी घातली लोळणी आणिक सहस्र रुद्र करुणी महोत्साह करीतसे शतरुद्र करिता निशेष शतायुषी होय तो पुरुष हा अध्याय पडता निर्दोष तो शिवरूप याच देही तो येथेची झाला मुक्त त्याच्या तीर्थे तरती बहुत असो यावरी ब्रह्मासुत अंतर्धान पावला आनंदमय शक्तिनंदन राय शतपद्मधन देऊन तोषविला गुरु संपूर्ण ऋषू सहित जाता झाला हे भद्रसेन अख्यान जे पडती त्यासी होय आयुष्य संतती त्यासी काळन बाधे अंती वंदोनी नेती शिवपदा दशशत कपिलादान ऐकता पडता घडे पुण्य केले असेले अभक्ष भक्षण सूरापान ब्रह्महत्या एवं महापाप पर्वत तत्वता भस्म होती श्रवण करिता हा अध्याय त्रिकाळ वाचिता गंडांतरे दूर होती यावरी कलियुगी निशेष शिवकीर्तनाचा महिमा विशेष आयुष्यहीन लोकांस अनुष्ठान हेची निर्धारे मग तो राव भद्रसेन सुधर्मपुत्रासी राज्य देऊन युवराज्य तारका लागून देता झाला ते काळी मग प्रधाना समवेत राव जाणा जाता झाला तपोवना शिव अनुष्ठान रुद्र ध्याना करिता महारुद्र तोषला विमानी बैस ऊनी त्वरित राव प्रधान गेले मिरवित विधी लोक वैकुंठी वास बहुत स्वेच्छे करुणी राहिले शेवटी शिवपदासी पाहून राहिले शिवरूप होऊन हा 11वा अध्याय जाण स्वरूप 11 रुद्रांचे हा अध्याय करिता श्रवण 11 रुद्रा समाधान की हा कल्पद्रुम संपूर्ण इच्छिले फळ देणार मृत्युंजय जप रुद्रानुष्ठान त्यासीन बाधे ग्रह पीडा विघ्न पिशाच बाधा रोग दारुण न बाधीच सर्वथाई येथे जो मानिल अविश्वास तो होईल अल्पायुषितामस हे निंदितो चांडाळ निशेष त्याचा विटाळ न भावा त्यास प्रसोनी वांज झाली माता त्याची संगती न धरावी तत्वता त्यासी संभाषण करिता महापातक जाणीजे ते आपल्या ग्रहास न आणावे आपण त्यांच्या सदनासी न जावे ते त्यजावे जीवे भावे जेवी सुशील हिंसक ग्रह जो प्रत्यक्ष भक्षितो विष जे मूर्ख बैसती त्याचे पंक्तीस त्यासी मृत्यू आला या गोष्टीस संदेह काही असेना असो सर्व भावे निश्चित अखंड पहावे शिवलीला अमृत हे न घडे जरी त्वरित हा अध्याय तरी वाचावा या अध्यायाचे करिता अनुष्ठान त्यासी नित्य रुद्र केल्यासे पुण्य त्याचे घरी अनुदिन ब्रह्मानंद प्रगटेल अपर्णा हृदय आब्ज मिलिंद श्रीधर स्वामी तो ब्रह्मानंद जो जगदानंद मुळकंद अभंगन विटे कालत्रयी शिवलीलामृत ग्रंथ प्रचंड स्कंद पुराण ब्रह्मोत्तर खंड परिसोत सज्जन अखंड 11वा अध्याय गोडहा श्री सांब सदा शिवार्पणमस्तु श्री स्वामी समर्थ चरणार्पणमस्तु।